नो एंट्रीमधून कार नेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलिसाला कारमधील बापलेकांकडून बेदम मारहाण करण्यात आली ही घटना नानाचौ गावदेवी परिसरात घडली या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणि पोलिसाला केलेल्या मारहाण प्रकरणी चालक मुलगा आणि बापाला अटक केली आहे ताळदेव वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल नामदेव साणप हे शुक्रवारी फॉरजेस्ट स्ट्रीट या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करत होते त्यावेळी ते तेथील नो एंट्रीमधून एक कार येत असताना त्यांना दिसली नियम मोडणाऱ्या कारवर कारवाई करण्यासाठी ते पुढे आले त्यांनी कारवाईसाठी कार थांबवली कारवाई सुरू असताना कार चालवणारा जशन मुनवानी आणि त्याचे वडील जय मुनवाणी हे दोघे कारमधून बाहेर आले त्या दोघांनी सानप यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली तरी देखील सानप कारवाई करत असल्याचे पाहून ते दोघे सानप यांच्या अंगावर धावून गेले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र ते दोघे कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते सानप यांना करत त्यांच्या हातातील ई चलन मशीन खाली दरम्यान या या गोंधळामुळे ठिकाणी वाहतूक कोंडी झाली हा प्रकार सुरू असताना काहींनी मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले सानप यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार केली कारचा क्रमांक आणि चित्रीकरणाच्या व्हिडिओच्या आधारे गावदेवी पोलिसांनी जशन आणि जय या दोघांना शोधून अटक केली या दोघांना न्यायालयाने पंधरा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे ठाण्याचे प्रतिनिधी संतोष पडवळ यांनी शून्य घंटीच्या घटना टिक करा लाईक करा आणि शेअर करा